हॅलो एव्हरीवन, मी प्राची पालवे आणि आज आपण पाहणार आहोत पुरणपोळीसाठी बनवण्यात येणारे पुरण कसे बनवायचे। हे पुरण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता एक आठवड्यासाठी। या पद्धतीने बनविलेले पुरण याच्या पोळ्या एकदम मऊसूत होतात आणि लुसलुशीत राहतात। आपण आज सोप्यातल्या सोप्या पद्धतीने पुरण बनवायचे कसे हे पाहणार आहोत। ही रेसिपी सुरू करण्याआधी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती प्रेस करा। तर चला सुरू करूयात आजची रेसिपी। सुरुवातीला आपण चना डाळ शिजवून घेऊ। एक कप चना डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून आपण त्याची कुकरमध्ये शिट्टी करून तिला मऊसूत असं शिजवून घ्यायचं आहे। कटाच्या आमटीसोबत महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी ही खाल्ली जाते। तर आता आपण पाहणार आहोत पुरणपोळीसाठीचं पुरण कसं बनवायचं। शिजवलेली डाळ घेतली आहे, या डाळीचं पाणी आपण आमटीत वापरलं आहे। यामध्ये आपण घालणार आहोत 3/4 कप किसलेला गूळ आणि याला मीडियम हीटवरती परतायचं आहे। गूळ थोडासा वितळायला लागला की आपण यामध्ये घालणार आहोत 1/4 कप साखर आणि याला मिक्स करणार आहोत। जसं आपलं हे मिक्सचर शिजत येईल तसं ते पातळ बनत जाईल या पद्धतीने। आता आपण यामध्ये घालणार आहोत इलायचीची पावडर। इथे मी 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। तुम्हाला जर सुंठ आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी सुंठ पावडरसुद्धा घालू शकता। हे मिक्सचर आपल्याला परतायचं आहे जोपर्यंत ते घट्ट होत नाही, म्हणजेच जोपर्यंत हे मिक्सचर या पद्धतीने उलथणं असं होल्ड करू शकत नाही, म्हणजे असं उभं केलं की ते धरून ठेवलं पाहिजे मिक्सचरने, याचा अर्थ आपलं मिक्सचर तयार आहे। गॅस बंद करून आपण ते मिक्सचर एका चाळणीमध्ये काढून घेऊ। पूर्वीच्या काळी पुरण वाटण्यासाठी पाटा आणि वरवंटा वापरला जायचा किंवा पुरणयंत्राचा वापर केला जायचा, पण आपण आता या चाळणीच्या मदतीने हे पुरण वाटणार आहोत। पुरण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच छानपैकी वाटल्या जातं, त्यामुळे हाताला चटके बसू नयेत म्हणून मी इथे बाऊलचा वापर केलेला आहे। या पद्धतीने आपलं सगळं पुरण हे वाटून झालेलं आहे। आता आपण चाळणीच्या खाली चिकटलेलं जे पुरण आहे ते काढून घेऊ हाताच्या मदतीने आणि त्याला क्लीन करून घेऊ। तर अशा पद्धतीने अगदी सोप्या प्रकारे आपण मऊसूत सॉफ्ट असं पुरण तयार करून घेतलेलं आहे। आपण याला एकत्र करून एक साधारण थंड होईपर्यंत साईडला ठेवू, म्हणजे ते जरा घट्ट होईल। हे पुरण आपण फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो एक आठवड्यासाठी। तर या पद्धतीने आपण आज पाहिलं की सोप्या प्रकारे आपण पुरण कसं बनवू शकतो। पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी झणझणीत अशी कटाची आमटी आणि लुसलुशीत पोळ्या कशा बनवायच्या यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती प्रेस करा। पुढच्या रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत हसत रहा आणि स्वस्थ रहा।